स्वामी महाराजांनी या सर्व अनुभूती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या 30 वर्षापूर्वी 1192 या पुण्यभूमीचं उद्धरीकरण आणि भूमिपूजन समारोह झाला. त्यात आमचे आप्पासाहेब शिकरे गुरुजी आलेले आहेत. त्यांच्या वडिलांच्या हातून या पुण्यभूमीचं भूमिपूजन करण्याला संधी मिळाली आणि हो हो म्हणता गेल्या 25 वर्षात या वास्तूनं वेगळा आकार घेतला. जगात खूप मंदिरं आहेत. इथे नेपाळची ही सारी भक्तमंडळी आलेली आहेत, त्यांना माहीत आहे खडा फेकला तो मंदिरावर पडेल, एवढी मंदिरं आहेत. मग आपणाला मंदिरं बांधण्याचं काय प्रयोजन? खरं तर मंदिर ही जी संज्ञा आहे, मनाला धीर दिला जातो त्याला मंदिर म्हणतात. म्हणून मानवी मनाला धीर देण्यासाठी ज्या बाबी अपेक्षित आहे, कारण आज मंदिरांमध्ये देव पुजाऱ्याशी बोलत नाही, पुजारी भक्तांशी बोलत नाही, अशी अवस्था काही दशकांपासून आपण बघत आहात, काही शतकांपासून बघत आहात. म्हणून यातला भेद जाणण्याचं काम या देशामध्ये सक्षम सेवेकरी, अभ्यासक सेवेकरी, उपासक सेवेकरी, प्रचारक आणि प्रसारक सेवेकरी या देशभरात करत आहेत. त्यात 16 विभागांचा समावेश.